अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल। सगळ्यात महत्त्वाचं पॅन्डेमिक नंतर देखील 9.2% ग्रोथ म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत बनू शकतो हे भारताच्या आत्मनिर्भरतेचं आणि बलशाली भारताचं प्रतीक आहे। आणि त्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर देखील फिस्कल डेफिसिट हे 6.4% कमी आणण्याचं काम या अर्थसंकल्पातनं झालं आहे। आणि म्हणून आर्थिक पॅरामीटर्सवर अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। विशेषतः शेती क्षेत्रामध्ये MSP करता 2.37 लाख कोटी रुपयाची तरतूद 2.37 लाख करोड आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद आहे। MSP वाढवून त्यामध्ये अधिक समावेश करून आणि उदाहरणादाखल भात खरेदीमध्ये 1 लाख मेट्रिक टनचा विक्रम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होतो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना समर्पित असा अर्थसंकल्प आपण मानू शकतो। यासोबत शेती क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग ड्रोनचा उपयोग करून क्रॉप मॅपिंग आणि संपूर्ण शेतीला सस्टेनेबल बनवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झालाय। तर आमच्या शेतकऱ्यांना मार्केट ॲक्सेस मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला थेट विक्री करता कोणीही मध्यस्थ न मिळता त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, याकरता ॲग्री स्टार्टअप्स करता विशेष सवलती या अर्थसंकल्पाने या ठिकाणी दिल्या आहेत। आणि यासोबत शेतीच्या संदर्भातला इन्व्हेस्टमेंट हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम विशेषतः इरिगेशनच्या सेक्टरमध्ये मायक्रो इरिगेशनच्या सेक्टरमध्ये शेतीला आधुनिक करण्याकरता अवजारांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक या ठिकाणी या आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालली आहे। देशातल्या सहकाराकरता आणि विशेषतः महाराष्ट्रातनं तर याबद्दल सर्वाधिक आनंद व्यक्त होईल। सरकारनं याआधीच साखर कारखान्यांवरचा इन्कम टॅक्स हा रद्द केला होता। आता जी अनोमोली होती की प्रायव्हेट सेक्टरला 15% मिनिमम अल्टरनेट टॅक्स आणि सहकार क्षेत्राला मात्र 18.5%, तो 18.5%वरनं 15% आणून सहकारी क्षेत्राला खासगी क्षेत्राशी कॉम्पिटेटिव्ह करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आमचे नवीन सहकार मंत्री अमितभाई यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी झालं आहे। आणि यासोबत सहकारी संस्थांवरचा जो ॲडिशनल सरचार्ज होता हा देखील 12% 60% आणण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी क्षेत्रातल्या संस्थांमध्ये पैसा वाचणार आहे, त्यांची बचत होणार आहे। सामान्य माणसाकरता ज्या योजना आहेत नल से जल या योजनेकरता 60,000 कोटी रुपयाची तरतूद करून प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी हे पोचवण्याचं काम आणि मागील वर्षी कोट्यवधी घरांमध्ये पोचवलं आणि आता याही वर्षी
कोट्यवधी घरांपर्यंत थेट स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। यासोबत प्रधानमंत्री आवास योजनेकरता 40,000 कोटी रुपयाची तरतूद म्हणजे सामान्य माणसाकरता त्याला दिलासा देण्याचा एक फार मोठा मोठं काम या माध्यमातून होत आहे। पण या बजेटचं सगळ्यात मोठा हायलाइट काय आहे, ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, मागील वर्षीपेक्षा 35% जास्त आणि 2019-20 जर कंपेअर केलं तर त्याच्या दुप्पट तरतूद इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात केली आहे। आपल्याला कल्पना आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे सर्वाधिक रोजगार निर्मिती होते, कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली जी गुंतवणूक असते त्यातनं वेगवेगळ्या 27 सेक्टोरल इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो, त्याची डिमांड वाढते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट होते, रोजगार क्रिएट होते। आणि म्हणून रस्ते असतील, रेल्वे असेल, पोर्ट्स असतील, वॉटरवेज असतील आणि रोपवेज असतील, एक प्रचंड मोठं टार्गेट ज्याचा उल्लेख 7 इंजिन्स असा या ठिकाणी आमच्या अर्थमंत्र्यांनी केला आहे। चारही बाजूने प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर विकास हा करण्याचं काम या ठिकाणी या 7.5 लाख कोटी रुपयातनं होत आहे। एवढंच नाही तर कोविडमधनं ज्या इंडस्ट्री बाहेर आल्या त्या इंडस्ट्रीला ECGLS नावाची स्कीम ही लागू केली होती, ज्याच्या अंतर्गत त्यांना ॲडिशनल कर्ज आणि मोरटोरियम देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला होता। त्या स्कीमलाही 2023 मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये सरकार करताय आणि विशेषतः हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, कारण आज मी गोव्यातनंही प्रेस करतोय, गोव्याला याचा सर्वात मोठा फायदा आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री करता कोविडमधनं बाहेर येण्याकरता जे कवच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलं आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पूर्ण ताकदीनं उभी राहू शकेल आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती होऊ शकेल याचा पूर्ण व्यवस्था या अर्थसंकल्पाने केली आहे। यासोबत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकरता 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, देशामध्ये सर्वात जास्त रोजगार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग देतात त्यांच्याकरता 2 लाख कोटी रुपयाचे वेगवेगळे इन्सेंटिव्ह आणि तरतूद, यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा तर होईलच पण रोजगार निर्मिती करता देखील त्याचा एक मोठा फायदा होईल। 15 सेक्टर आयडेंटिफाय केले आहेत की ज्या 15 सेक्टरमध्ये प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, या स्कीममुळे 60 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे, 60 लाख न्यू जॉब्स विल बी क्रिएटेड, आणि त्यामुळे अत्यंत चांगली अशा प्रकारची स्कीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आत्मनिर्भर भारताचं सगळ्यात मोठं चित्र हे डिफेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। डिफेन्समध्ये 80 ते 90% आपण इम्पोर्ट करत होतो, आता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगवरचं स्पेंडिंग तर वाढवलंच आहे पण 68% हे स्पेंडिंग जे आहे हे देशांतर्गत उत्पादनाकरता राखून ठेवण्यात आलंय। म्हणजे आता आमच्या देशाचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आमच्या देशामध्ये होईल, सर्वात जास्त पैसा आपण डिफेन्सवर खर्च करतो आणि त्याचा 68% पैसा जर देशांतर्गत त्याची गुंतवणूक झाली आणि त्यातनं खरेदी झाली तर आपण विचार करू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती ही होणार आहे, आपलं परकीय चलन वाढणार आहे, वाचणार आहे आणि त्यासोबत
या कॅपेबिलिटीज तयार झाल्यामुळे केवळ भारतापुरतं नाही तर जगाला डिफेन्स इक्विपमेंट सप्लाय करण्याची ताकद ही भारत स्वतःची निर्माण करणार आहे. यासोबत विशेषतः महिला आणि बाल कल्याण या क्षेत्रामध्ये मिशन पोषण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ज असतील हे तर अतिशय उत्तम आहेतच. कारण आमच्या देशामध्ये माता सुदृढ असल्या तरच बालक सुदृढ असू शकतात आणि म्हणून मागच्या काळामध्ये मिशन पोषणच्या माध्यमातून स्टंटिंग कमी करण्याकरता विशेष प्रयत्न हे केंद्र सरकारने केले आहेत आणि आता 2 लाख अंगणवाड्या देशामध्ये आधुनिक करून आणि त्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून जी आमची बालकं आहेत त्यांना पोषण आणि संस्कार हे दोन्ही मिळतील, आरोग्याची सेवाही मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या बजेटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भविष्यातला भारत हा सुदृढ लोकांचा असेल आणि यासोबत हेल्थकेअर सेक्टरमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक ही केंद्र सरकारने या ठिकाणी केली आहे, ज्याचा खूप मोठा फायदा हा सामान्य माणसाला गरिबाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. या बजेटमध्ये डिजिटल इकोसिस्टीमला प्रचंड मोठा बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि जगातली सर्वात आधुनिक डिजिटल सिस्टीम आम्ही आता उभी करतो आहोत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता भारत डिजिटल करन्सी देखील काढतो आहे. ब्लॉकचेन पद्धतीनं निघणारी डिजिटल करन्सी आरबीआय ज्यावेळेस इश्यू करेल त्यावेळी जगातल्या महत्त्वाच्या देशांमध्ये आपण येऊ आणि विशेषतः क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जो व्यवहार चाललेला आहे त्याच्याऐवजी डिजिटल रुपी या माध्यमातून व्यवहार सुरू झाला तर त्यातनं जी काही बदमाशी आहे ती पण बंद होईल आणि प्रचंड मोठा फायदा हा देशाला होईल आणि म्हणून हे अतिशय चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेण्यात आला आहे. यासोबत डिजिटल युनिव्हर्सिटी हा एक कॉन्सेप्ट याच्यात मांडण्यात आलेला आहे की ज्याचा एक युनिव्हर्सल ॲक्सेस या डिजिटल युनिव्हर्सिटीचा हा सगळ्यांना मिळेल. एवढंच नाही तर 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स हे सुरू करण्यात येत आहेत आणि यासोबत पोस्ट ऑफिस, मागच्या काळामध्ये मोदी सरकारनं पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल बँकिंग सुरू केलं त्याला एक स्टेप वर नेऊन आता हे पोस्टल बँकिंग पूर्ण डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या अंतर्गत येत आहे, म्हणजे नॉर्मल बँकेशी इंटिग्रेट होत आहे. म्हणजे आता प्रत्येक गावातलं पोस्ट ऑफिस एक प्रकारे स्वतंत्र बँक असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण जे बँकिंग सिस्टीमचं ग्रामीण भागातलं पेनिट्रेशन वाढलं पाहिजे म्हणतो त्याच्यामधला सगळ्यात मोठी स्टेप या डिजिटल बँकिंग आणि पोस्ट ऑफिसच्या डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या इंटिग्रेशनमुळे आज या ठिकाणी होणार आहे आणि आता हे पोस्ट ऑफिसेस थेट बँकांशी देखील पेमेंट गेटवेच्या थ्रू इंटिग्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी इंटरॅक्ट करू शकणार आहेत. एवढंच नाही तर वन नेशन वन रजिस्ट्रेशन, देशामध्ये कुठेही तुम्ही कुठल्याही गोष्टीचं रजिस्ट्रेशन करू शकाल आणि त्याचं सिंगल रजिस्टर असल्यामुळे त्यातल्या बदमाशा या बंद होतील आणि संपूर्ण देश एक सिंगल रजिस्ट्रेशन युनिट बनेल ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने रोल केली आहे. आणि यासोबत भारत आता 5G मोबाईलकडे चाललाय. 5G टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की या टेक्नॉलॉजीमुळे जो काही टेक्नॉलॉजिकल लॅग आहे 4G मधला तो पूर्ण संपतो आणि एक प्रकारे देन एन देअर ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारे आम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून हेल्थ केअर असेल किंवा इतर सुविधा असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो. आणि यात सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट काही असेल
तर ज्या स्पीडने डिजिटल गेटवेज आणि इंटरनेट शहरात उपलब्ध होईल त्याच स्पीडने आणि त्याच इंटेन्सिटीने प्रत्येक गावात उपलब्ध होईल अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने आखली आहे। त्यामुळे 2025 सालापर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर गाव आणि शहर यातला ज्योग्राफिकल लोकेशनचा डिफरन्स हा पूर्णपणे संपणार आहे। अशा प्रकारची एक कनेक्टिव्हिटी ही देखील या ठिकाणी सुरू होते आणि याचा फायदा दुसरा काय आहे तर 200 चॅनल ई लर्निंगचे हे आता अधिकचे मोदी सरकारने सुरू केले आहे आणि शेड्यूल 8 मधल्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये आता हे चॅनल्स उपलब्ध असतील। पहिली ते 12वी सगळा अभ्यासक्रम या 200 चॅनल्सवर उपलब्ध असेल आणि या माध्यमातून कोणालाही शिकता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ई लर्निंगच्या 200 चॅनल्सच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे। यासोबत AVGC हा एक अत्यंत महत्त्वाचा सेक्टर आहे। गेमिंगमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे, पैसा आहे आणि AVGCच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार आहे। AVGCचा टास्क फोर्स तयार करून त्याला निधी उपलब्ध करून देऊन भारत AVGCच्या क्षेत्रात लीडर कसा बनेल याची देखील एक अत्यंत चांगली योजना आखली आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या युवांना मदत होणार आहे। पर्यावरणाच्या क्षेत्रामध्येही पुढच्या काळामध्ये 2030 सालापर्यंत एमिशन्स लेवल्स हे जागतिक स्तरावर आपल्या कमी करायचे आहेत आणि भारताने याच्यामध्ये सर्वात जास्त सहभागिता दाखवली आहे। 2030 आमचे एमिशन लेवल आम्ही 2004 जेवढे होते तेवढे खाली आणणार आहोत, जी एक अत्यंत मोठी टास्क आहे आणि त्याकरता इलेक्ट्रिक मोबिलिटी याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं आहे आणि बॅटरी स्वॅपिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रचंड बूस्ट देणारा अशा प्रकारचा उपक्रम देखील हातामध्ये घेण्यात आला आहे। आणि विशेषतः 19,500 कोटी रुपये हे सोलर एनर्जी तयार करण्याकरता भारत इन्व्हेस्ट करतो आहे। लवकरच भारत जगातल्या सर्वाधिक सोलर एनर्जी प्रोड्यूस करणारा आणि कंझ्युम करणारा देश बनेल ही देखील या अर्थसंकल्पाने व्यवस्था केली आहे। राज्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करत असताना 1,00,000 कोटी रुपयाची तरतूद राज्यांकरता बिनव्याजी कर्जाची ठेवली आहे आणि या कर्जाला राज्यांना 50 वर्षात परत करायचं आहे। अनेक केंद्रीय योजना ज्यात 60% केंद्राचे असतात, 40% राज्यांचे असतात, राज्यांजवळ ते 40% इन्व्हेस्ट करायला नसतात, त्याही करता या योजनेतनं ते 40% राज्यांना मिळतील आणि त्याच्यावर कुठलाही व्याज लागणार नाही आणि 50 वर्षात ते परत करायचे। मला असं वाटतं की राज्यांकरता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केंद्र सरकारने केलेली सर्वात चांगली योजना जर कुठली असेल किंवा सर्वात प्रोग्रेसिव्ह योजना कुठली असेल तर ती ही योजना आहे। आणि एवढंच नाही तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांएवढेच बेनिफिट पहिल्यांदा आता केंद्र सरकारने दिले आहेत। अन्यथा एक अन्याय होता, केंद्राच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अधिक बेनिफिट